उद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये आज ज्यांच्या हस्ते आपण हे लोकार्पण केलं ते शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे ज्यांच्या संकल्पनेतून हे उद्यान तयार झालं ते माझे सहकारी राज्याचे मंत्री विनोदजी तावडे माझे दुसरे सहकारी सुभाषजी देसाई आशिषजी शेलार योगेशजी सागर ज्यांचा जन्मदिवस देखील आहे असे अविनाशजी महातेकर रेकॉर्डवर रेकॉर्ड करणारे खासदार गोपाळ शेट्टी आमदार विलास पोतनीस प्रकाश सुर्वे मनीषाताई चौधरी अतुलजी भातकळकर भाई गिरकर प्रवीण दरेकर विनोद घोसाळकर विनोद शेला मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी खरोखर आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्वात पहिल्यांदा माननीय विनोदजींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. खर तर विनोदजी पुढच्या 20-25 वर्षात तुम्ही अनेक गोष्टी तयार कराल अनेक चांगली कामं कराल पण मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की तुमच्या जीवनातलं सर्वोत्तम काम जर काही असेल तर ते अटल स्मृती उद्यान आहे. अटलजींच्या स्मृतीमध्ये अनेक गोष्टी या देशात होतील अनेक होऊ घातल्या आहेत पण मला असं वाटतं की एखाद्या स्मारकासारखं झालेलं अटलजींच्या स्मृतीच्या निमित्तानं काम हे पहिलं काम जर कुठलं असेल तर ते अटल स्मृती उद्यान आणि ज्या प्रकारे माननीय उद्धवजींनी सांगितलं की हे साधं उद्यान नाहीये हे साधं स्मारक देखील नाहीये अटलजींचे विचार हे जिवंत करणारं अटलजींचं व्यक्तिमत्व जिवंत करणारं आणि अक्षरशः अटलजी आपल्यामध्ये आहेत अशा प्रकारचा भास निर्माण करणारं हे स्मृती उद्यान आहे. आणि खरोखर ज्यावेळी अटलजी आपल्याशी बोलतात होलोग्रामचा उपयोग त्यात करण्यात आलाय प्रोजेक्शन मॅपिंगचा उपयोग करण्यात आलाय अक्षरशः असं वाटतं की समोर अटलजी उभे आहे आणि ते आपल्याला संबोधित करतायत आणि अंगावर रोमांच उभे होतात आणि मला असं वाटतं की हा जो अनुभव आहे तो विलक्षण अशा प्रकारचा अनुभव हा या उद्यानामध्ये या ठिकाणी आपल्याला घेता येतो. खऱ्या अर्थानं या देशामध्ये अनेक उत्तुंग अशा प्रकारचे नेते आपण बघितले प्रत्येकाचं काहीतरी वेगळेपण आहे अटलजींचं वेगळेपण त्यांची निस्पृहता आहे ते निस्पृह आहे पण तरी देखील कणखर आहे त्यांची विचारांची जी प्रतिबद्धता आहे ती अतुलनीय अशा प्रकारची आहे आणि संपूर्ण जीवनामध्ये एक मोठा संघर्ष उभा करत अत्यंत सहजतेनं देशभक्तीची भावना मनामध्ये बाळगून ज्या प्रकारे त्यांनी आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत केलं मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भारतीय राजकारणामध्ये ज्या व्यक्तीकडे पाहून आपण प्रेरणा घेऊ शकतो ज्या व्यक्तीकडे पाहून कसं राजकारण केलं पाहिजे कसं समाजकारण केलं पाहिजे याचा वस्तुपाठ आपल्याला मिळू शकतो त्यापैकी खऱ्या अर्थानं अटलजी अशाच प्रकारचं हे प्रेरक व्यक्तिमत्व आहे. या देशाला जगामध्ये अटलजींनी जे स्थान मिळवून दिलं आपल्या सगळ्यांना लक्षात असेल की ज्यावेळी पोखरणमध्ये अणुविस्फोट झाला खर तर हा अणुविस्फोट अटलजींनी जो त्या ठिकाणी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केला एपीजे अब्दुल कलाम साहेब शास्त्रज्ञ होते याचं वेगळेपण काय आहे तर याच्या पूर्वी देखील वर्षानुवर्ष आमची तयारी होती
पण जेव्हाही कुठलेही पंतप्रधान अशा प्रकारचा अणुविस्फोट करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असायचे त्यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव यायचा आणि त्यांना सांगितलं जायचं अमेरिका नाराज होईल, युरोप नाराज होईल, आपल्याशी संबंध तोडून टाकतील, आपली परिस्थिती खराब होईल, आपल्याला कोणी एक्सपोर्ट करणार नाही, कोणी इम्पोर्ट करणार नाही, अशा प्रकारचा प्रचंड मोठा दबाव यायचा आणि आमचे शास्त्रज्ञ शेवटी केवळ परवानगी मागत राहायचे आणि आम्ही अणुविस्फोट करायचो नाही. वर्षानुवर्ष हा अणुविस्फोट हा त्या ठिकाणी करण्याची आपली क्षमता असताना देखील आपण करू शकलो नाही. अटलजींनी ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना देखील सांगण्यात आलं की अशा प्रकारे अणुविस्फोट केल्यानंतर भारत हा जग पूर्ण याला एकटं पाडेल, भारताच्या पाठीशी कोणी उभं राहणार नाही आणि आपले सगळे व्यवहार बंद होतील, आपल्याला वाईट टाकलं जाईल, हा देश चालवायचा कसा. त्यावेळेस अटलजींनी सांगितलं 100 कोटीपेक्षा जास्त माझ्या देशाची लोकसंख्या आहे, मला जगाची आवश्यकता नाही, जगाला माझ्या देशाची आवश्यकता. आणि आपण बघा सगळ्या देशांनी आपल्यावर प्रतिबंध टाकले, एकाही देशाकडे अटलजी गेले नाहीत की आमच्यावरचा प्रतिबंध काढा. 2-3 वर्षांनी त्या प्रत्येक देशाला लक्षात आलं भारताशिवाय आपलं चालत नाही आणि म्हणून त्या देशांनी स्वतः प्रतिबंध परत घेतले. भारताने विनवणी केली नाही, त्या देशांनी स्वतः अमेरिका असेल युरोप असेल प्रत्येकाने निर्णय केला की आता आम्ही भारतावरचे प्रतिबंध परत घेतोय. हा कणखरपणा हा अटलजींमध्ये होता आणि म्हणून अटलजींनी या उद्यानात गेल्यानंतर अटलजींचं जे भाषण युनायटेड नेशनमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून त्या ठिकाणी गेले आणि पहिल्यांदा कारण युनायटेड नेशनमध्ये अनेक देशांच्या भाषांमध्ये त्या ठिकाणी भाषणं व्हायची पण हिंदीतलं भाषण आपल्या देशातल्या कुठल्याच भाषेतलं भाषण हे तिकडे होत नव्हतं, त्या ठिकाणी ट्रान्सलेटर्स नव्हते. अटलजींनी सांगितलं मी बोलेन तर माझ्या देशाच्या भाषेत बोलेन, जर चिनी माणूस चिनी भाषेत बोलतो, जपानी जपानी भाषेत बोलतो, इंग्रज इंग्रजी भाषेमध्ये बोलतात, फ्रेंच फ्रेंच भाषेमध्ये बोलतात, जर्मन जर्मन भाषेत बोलतात, मी हिंदी भाषेत बोलेन. तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल तर तुम्ही करा, नसेल करायचं तर करू नका. ही कणखर भूमिका घेतली, तिथे ट्रान्सलेटर उभे राहिले आणि अटलजींनी हिंदीमध्ये भाषण केलं. आता त्या ठिकाणचं भाषण थोडक्यात आम्ही ऐकून आलोय, मी आधी ऐकलं नव्हतं पण जे काही 4-5 वाक्य ऐकू शकलो त्या 4-5 वाक्यामध्ये भारत काय आहे हे जगाला अटलजींनी दाखवून दिलं आणि जग भारतासमोर किती खुजं आहे. भारताची ही जी काही मानवतेचा जो दृष्टिकोन आहे, जग एक कुटुंब म्हणून जो भारताचा दृष्टिकोन आहे तो काय आहे हे अटलजींनी त्या ठिकाणी सांगितलं. ही जी क्षमता अटलजींची होती म्हणजे ज्यावेळी पाकिस्तानच्या विरोधात युनायटेड नेशनमध्ये पाकिस्ताननी मांडलेला प्रस्ताव पराजित करायचा होता त्यावेळी तेव्हाचे काँग्रेसचे पंतप्रधान नरसिंह रावजी यांना देखील असं वाटलं की हा जर प्रस्ताव पराजित करायचा असेल तर भारताची बाजू भक्कमपणे तेव्हाचे विरोधी पक्ष नेते असलेले अटलजी मांडू शकतात आणि अटलजींना युनायटेड नेशनमध्ये पाठवण्यात आलं आणि अटलजींनी ज्या प्रकारे भूमिका मांडली आणि त्यातनं पाकिस्तानचा प्रस्ताव पडला आणि सर्वांनी भारताला त्या ठिकाणी समर्थन दिलं हे खऱ्या अर्थानं अटलजी आहे. आज खरं तर अटलजींचं आपण बघितलं तर अटलजी हे कुठेही अर्थतज्ञ नव्हते पण अटलजींच्या 6 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर युपीएचा कार्यकाळ आला आणि युपीएच्या कार्यकाळामध्ये पहिलं आर्थिक पाहणीचा अहवाल जो जाहीर झाला या आर्थिक पाहणीच्या अहवालाने सांगितलं की देशाचा सर्वाधिक विकास दर अटलजींच्या 6 वर्षामध्ये राहिला. या आर्थिक पाहणीच्या युपीएच्या काळातल्या आर्थिक पाहणीने सांगितलं की अटलजींच्या काळामध्ये दरवर्षी 1 कोटी रोजगार तयार झाला, 6 वर्षामध्ये 6 कोटी लोकांना रोजगार मिळाला हे अटलजींनी करून दाखवलं. अटलजींना हा देश माहिती होता आणि म्हणून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या भारताला एकसंघ ठेवायचं असेल तर रस्त्याने हा भारत जर आपण जोडला तर हा संपूर्ण देश एकात्म होईल हा विचार करून गोल्डन क्वाड्रिलॅटरल सारखी योजना असेल किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसारखी 6 लाख गावांना जोडणारी योजना असेल या देशामध्ये नवभारताची संकल्पना
जर कोणी रुजवली तर ती अटल बिहारी वाजपेयीजींनी रुजवली. आज आदरणीय मोदीजी नव भारत खऱ्या अर्थानं उभा करतायत. नव भारताचं स्वप्न आपल्याला आता डोळ्यासमोर दिसतंय. भारत आज जगातली सगळ्याधिक वेगानं या ठिकाणी विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आणि आताच आजच आर्थिक पाहणीचा अहवाल आला, त्या अहवालात सांगण्यात आला आहे की 8% जर आपण या ठिकाणी ग्रोथ रेट ठेवला तर 2025 साली $5 बिलियनची आपली अर्थव्यवस्था होईल. अशा प्रकारे हा जो काही विकासाचा सपाटा आज या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचे खऱ्या अर्थानं पायवा जर कोणी रचला असेल तर तो अटलजींनी त्या ठिकाणी रचलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे अटलजी की ज्यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं जितकं सांगावं तितकं कमी आहे किंवा आपल्याला माहिती देखील नाही आहे. माझ्यासारख्या एका व्यक्तीला कदाचित 2-3% अटलजी माहिती आहे. अटलजी अथांग सागरासारखे होते. अटलजींचं व्यक्तिमत्व हिमालयासारखं मोठं होतं. आणि अशा प्रकारच्या अटलजींचं या स्मृती उद्यानाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला देखील अटलजी कळले पाहिजेत. आज खऱ्या अर्थानं आपण जे स्मारक तयार करतो, अटलजींचं स्मारक असेल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक असेल, ही स्मारक कशा करता, ही केवळ आपल्याकरता नाही, कार्यकर्त्यांकरता नाही, हे विचार येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोचले पाहिजे. हा संघर्ष त्यांना समजला पाहिजे. हा देश सहज उभा राहिलेला नाही आहे. हा देश उभा करण्याकरता, हा महाराष्ट्र उभा करण्याकरता अनेकांनी आपलं जीवन त्या ठिकाणी खपवलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर नवीन पिढीला आपण समजवू शकलो नाही तर कदाचित त्यांना असं वाटेल की हे सगळं अंधणातच आपल्याला मिळालंय. आणि मग जी भावना समाजाच्या प्रती, राज्याच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती असली पाहिजे ती भावना त्यांच्यात तयार होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे स्मारक या ठिकाणी आपण उभं केलं आहे. आणि खर तर मला असं वाटतं की अटलजी हे अत्यंत जिवंत स्वरूपात या स्मारकाच्या माध्यमातून ज्यावेळी आमची तरुण पिढी पाहिल त्यावेळी खरोखर या तरुण पिढीला प्रेरणाही मिळेल, त्यांना मार्गदर्शनही मिळेल. ज्या प्रकारे अटलजी म्हणतात, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिटकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिपता मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. अशा प्रकारे आपल्याला ती प्रेरणा घेऊन या भारत मातेच्या कल्याणाचं एक नवीन गीत गायचं आहे. आणि तीच प्रेरणा या अटल स्मृती उद्यानाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची आहे. विनोदजींनी एक अजून या ठिकाणी संकल्पना मांडली आहे. ज्यावेळेस आम्ही इथं येत होतो त्यावेळेस विनोदजी असं म्हणाले की अटल स्मृती उद्यानाच्या जवळ एक मेट्रोचं स्टेशन होत आहे आणि त्या स्टेशनला अटल स्मृती उद्यान स्टेशन हे नाव दिलं पाहिजे. आपण जी संकल्पना मांडली आहे ती अतिशय योग्य आहे. मी जरूर मेट्रोला त्या ठिकाणी सांगेन आणि त्या स्टेशनचं नाव हे अटल स्मृती उद्यान मेट्रो स्टेशन हे या ठिकाणी निश्चितपणे आपण घेऊ. मी सन्माननीय विनोदजींचं, त्यांच्या संपूर्ण टीमचं, ज्या ज्या लोकांनी ही संकल्पना उभी करत असताना त्या ठिकाणी अतिशय कल्पकता वापरली आहे, नवं तंत्रज्ञान वापरलंय, त्या सर्व मंडळींची नावं मला या ठिकाणी घेता येणार नाहीत, पण त्या सगळ्या मंडळींचं, आवाज देणारे देशपांडे असतील त्यांचं, प्रत्येकाचं मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करेन. आणि जसं मगाशी सांगितलं की याच्यामध्ये वर्षा वेलींचा देखील निश्चितपणे वाटा आहे, त्यामुळे त्यांचं देखील मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन या निमित्ताने करेन. आणि विनोदजी, आज खरोखर मी तर असं म्हणेन की तुमच्यासारखा एक सहकारी आमच्यासोबत मंत्रिमंडळात आहे याचा मला अभिमान आहे. इतकं सुंदर काम तुम्ही या ठिकाणी करून दाखवलं, मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. पुन्हा एकदा अटलजींना या ठिकाणी अतिशय विनम्र अशा प्रकारची आदरांजली देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं अर्पित करतो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोपाळभाईंचा आपण सत्कार केला, आशिषजींचा आपण सत्कार केला, योगेशजींचा आपण सत्कार केला, महादेकरजींचा सत्कार केला, या सगळ्यांना मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकल्यावर एवढंच म्हणेन, असा मोहरा गेलेला नाही पुढे न होणार, अटल बिहारी वाजपेयी नाव हे जगात गरजत राहणार. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यापर्यंत आलोय. मी महेश राऊत यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं.
अटल स्मृती उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी